कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. वेळेत आलात सगळे. अप्पे अर्जुन, बऱ्याच दिवसात ना आसगावच्या रीतीनं पूजा होणार बघा घरात आपल्या. देवाच्या परडीची साक्ष आहे आजच्या पूजेला. आजची पूजा त्या बाळाच्या हातून होऊ द्या. चालेल की लगेच सुरुवात करू पूजेला. चला, पूजेची सगळी तयारी झाली. बर, मी नैवेद्य वाढते. आले. चल चल. काय करू, यांना कामात अडकून आता जाऊन येऊ का? हा, तसंच करते. म्हणजे छोटे सरकारांना नक्की काय झालंय ते मला कळेल. अहो ऐका ना, आता मी तुम्हाला सगळी मदत केली आहे आणि आज सण पण आहे ना, तर मी जरा पार्लरला जाऊन येऊ का? अग माझी राणी, किती गोड दिसते बघ तू. मग आता काय गरज आहे पार्लरला जायची? तुम्हाला मुलींच्या गोष्टी काय कळतात, मी जाऊन येते ना, प्लीज. बर ठीक आहे, जा आपण पटकन माघारी म्हणजे झालं. हो येते. हा आलात तुम्ही तयार होऊन? हो मा, बाबा कसं दिसतोय? बाबा खूप छान दिसतोय. बर आपले काय मदत लागली तर सांग, आम्ही आहे. अरे नाही, आता उलट झालं. आम्ही मदत करणार, पण त्या आधी आपण एक सेल्फी काढूया. सेल्फी? अरे आता स्पेशल मुमेंट. स्पेशल मुमेंट? बर स्पेशल मुमेंट, चला. अरे असू दे, देवाचं लाडकं लेकरू हाय, देवाची लय कृपा हाय तुझ्यावर. तुम्ही असं का म्हणता आजी? मला असं वाटतं की मी देवाला उलटं आवडतच नाही. अरे अमोल, अमोल असं बोलतात का? साहजिकच हाय पुरी, भाबडं लेकरू हाय ते. अजून डोळ्यातली सपान उमलते त्याचे. अग देवाचा त्याच्यावरच जीव आणि त्याच्यावरच राग असते. पण बाळा, त्याच्या कृपेचा लागलेला गारवा आपल्याला कळत बी नाही. मग तुम्ही काय बोलता, तीच कळत नाही. अर तुला आता एवढंच कळलं तरी बास आहे की देव जे बी करतो ते लेकरांच्या भल्यासाठीच करतो. कुणी किती विघ्न आणली ना तरी तुमची भरभराट होणार म्हणजे होणार. फक्त देवावर विश्वास ठेवा. बाळा पाया पड त्यांच्या. असू दे असू दे. नमस्कार. वेळेत आलात सगळे. अप्पे अर्जुन, बऱ्याच दिवसात ना आसगावच्या रीतीनं पूजा होणार बघा घरात आपल्या. देवाच्या परडीची साक्ष आहे आजच्या पूजेला. आजची पूजा त्या बाळाच्या हातून होऊ द्या. चालेल की लगेच सुरुवात करू पूजेला. चला, पूजेची सगळी तयारी झाली. बर, मी नैवेद्य वाढते. आले. चल चल.
कुठे चालली आता? दवाखान्याकडे चालली का काय? नमस्कार मॅडम. कोण तुम्ही आणि असे आडवे का आलाय? हो नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही मला ओळखलं नाही वाटते. सॉरी हा दादा, सॉरी. हा अहो ओळखले मी. तुम्ही तेच ना दवाखान्यातले वॉर्ड बॉय दादा? अगदी बरोबर. बघा काय, मी इकडे एक दुकान शोधत होतो, मला जरा मदत करता काय? अच्छा असं आहे का? पण तुम्हाला खरं सांगू का, अहो मी जास्त फिरलेली नाही आहे आणि मला इकडचं काही माहिती नाही हो. सॉरी. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठे चालला होता? अहो दादा, तुम्हाला गोळ्यांतलं काहीतरी कळतं का? आता आपण काय डॉक्टर नाही बरं का, पण दवाखान्यात काम करून करून जरा अंदाज आलाय थोडा. अरे वा, बरं ऐका ना, मी ना तुम्हाला काही गोळ्यांचे फोटो दाखवते. ते गोळ्या कशाच आहेत ते तुम्ही मला सांगता का? प्रयत्न करतो. आत्ता कळलं ही कुठं चालली येते. मला वाटलं ही काय नाही करायची, पण ही तर लय पुढची निघाली. अमोल आता वाचत नसतो, कधी ना कधी घरी कळणारच आहे. आज कळलं तर घरात चांगलेच भांडणं होते. सांगून टाकतो हिला. अहो दादा सांगताय का? सांगतो ना. खरं तर मी तुम्हाला पत्ता विचारायला आलो होतो, तर तुम्हीच मला कामाला लावले. ह्या गोळ्या कुठे मिळाल्या तुम्हाला? तुम्हाला ते काय करायचंय हे बघा, तुम्ही सांगणार आहात का नाही तर जाते मी. अहो नाही नाही, थांबा सांगतो ना. अहो ह्या गोळ्या ना लहान मुलाच्या मेंदूच्या कॅन्सरच्या गोळ्या. काय? हो म्हणजे लहान मुलाला मेंदूचा कॅन्सर झाला ना, तर त्याला चक्कर येऊ नये म्हणून ह्या गोळ्या दिल्या जातात. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू. आता तू ही बातमी घरात सांग. मी आप्पी नारजेची बातमी अख्ख्या जिल्ह्याला सांगतो. आता खरी मजा येणार आहे. याचा अर्थ छोटे सरकारांना मेंदूचा कॅन्सर आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.